अमीनपूर येथे गावात स्मशानभूमी नसल्याने दुसऱ्या गावात पाण्यातून न्यावा लागला मृतदेह। आता सविस्तर वृत्त। अकोट तालुक्यातील गट ग्रामपंचायत मुंडगाव अंतर्गत येत असलेल्या अमीनपूर येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी व पूल नसल्याने मृतदेहांचा अंत्यविधी चक्क दुसऱ्या गावात नेऊन पार पाडावा लागत आहे। मात्र पावसामुळे जागा नसल्याने मुणगाव येथील स्मशानभूमीत वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी चक्क भर पाण्यातून दुसऱ्या गावात न्यावा लागला असल्याचा प्रकार घडला आहे। 8 दिवसाच्या अगोदर अमीनपूर येथे चंद्रिका नदीवर पूल नसल्यामुळे मुगुटराव ढगे वय 40 वर्ष हे वाहून गेल्याचा प्रकार घडला होता। तसेच अकोट तालुक्यातील मुणगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या अमीनपूर येथील गुंफाबाई सुधाकर पोहरकर वय वर्ष 75 वर्ष यांचे निधन झाले। त्यांच्या अंत्यविधीकरिता अमीनपूर येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पावसामुळे पूल नसल्यामुळे त्यांचा मृतदेह चक्क चंद्रिका नदीच्या वाहत्या पाण्यातून दुसऱ्या गावात स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीकरिता न्यावा लागला। तरी या पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी गावकरी मंडळी करीत आहे। पूल न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। अमीनपूर वासियांना हे नदीच्या पात्रामुळे धोका आहे, परंतु मागच्या वर्षी बंडित प्रेत नेला नंतर मुंगुटराव ढगे यांचा मृत्यू झाला नदीच्या पात्रामुळे, पूल नसल्यामुळे नंतर आपले हे बाई काय नावायचे गुंफाबाई पवारकर यांना नदीच्या आमच्या अमीनपूरमध्ये पूल नाही, स्मशानभूमी नाही, राजकीय लोक भूल थाप देतात, आम्हाला आश्वासन देतात परंतु काही करत नाहीत। काय ह्याच्यामुळे आमच्या अमीनपूरची दुरावस्था आहे। यांना अमीनपूर वासियांना सर्व सहकार्य आणि पूल स्मशानभूमी याची सोय करून द्यावी। जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।